राष्ट्रीय लोक अदालतच्या निमित्ताने या ठिकाणी जमलो आहोत. आपण बरीच लोक न्यायालय आजपर्यंत आयोजित केली आणि ते यशस्वी पण केली. आजचं लोक न्यायालय एक विशेष आहे, राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलंय आणि आपल्या जिल्ह्यानं खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बॅनर ठेवले आहेत, त्यासाठी नियोजन केलंय, आयोजन केलंय. आपल्या सर्वांचा त्यामध्ये सहभागही मोठा आहे. तर आणखी आपलं योगदान त्यामध्ये द्यावं जेणेकरून हे लोक न्यायालय विशेष या लोक न्यायालयाचे उद्घाटनाच्या निमित्ताने मी माननीय प्रधान सरन्यायाधीश साहेबांना विनंती करतो, तुमच्या सर्व सर्वांना विनंती करतो की त्या नेते कुठं न्यायालयात सक्सेसफुल व्हावं
ह्या जिल्ह्याचं सगळ्या भारतवर्षामध्ये एक वेगळं नाव आहे, ह्या जिल्ह्याला वेगळं वलय आहे, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, त्याचबरोबर निसर्गाने सुद्धा ह्या जिल्ह्याला भरभरून दिलेलं आहे. हवामानाच्या दृष्टिकोनातून हा जिल्हा आगळावेगळा आहे. मग हे सगळं आगळंवेगळं पण असताना त्या एकाच बाबतीत का ह्या जिल्ह्याने मागे राहू, का 60-70 हजाराची पेंडन्सी ह्या जिल्ह्यात असावी? तर ती पेंडन्सी कमी करण्यासाठी आणि इतर बाबीमध्ये जसा नावलौकिक कमवलेला आहे त्याच पद्धतीचा नावलौकिक न्यायिक क्षेत्रामध्ये सुद्धा ह्या जिल्ह्याला मिळवावा अशा हेतून आम्ही न्यायाधीशांनी वकील वर्गांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीनं जे काय करता येईल ते 15 दिवसात अथक मेहनत करून केलेलं आहे. आम्ही पक्षकारांना त्यांच्या हिताचं जे आहे ते आजच्या हिशोबानं सांगणार आहोत. असं म्हणतात घोड्याला पाण्याच्या हौदापर्यंत नेता येतं, पाणी प्यायचं का नाही, किती प्यायचं, ते सर्वस्वी त्या घोड्यावर अवलंबून असतं. त्याच पद्धतीनं मी ह्या अनुषंगानं असं म्हणतो की आम्ही जे प्रयत्न करायचे ते केले. आमची भावना आहे की पक्षकारांना त्या संधीचा फायदा घ्यावा व आपले प्रकरण मिटवण्याच्या दृष्टिकोनातून आपली मानसिकता तशी ठेवून आज ह्या लोकन्यायालयात सहभाग घ्यावा. व्याप फार वाढलेला आहे, जीवन जगणं फार कठीण आहे, व्यंजना खूप आहे, किती किती डगरीवर प्रत्येक सामान्य माणसानं झगडायचं. मग निदान ही बाब त्यांच्या हातात आहे, हेवे दावे, एकमेकांबद्दल द्वेष मत्सर, कमी जास्त गुण देणं हे जर डोक्यातून आपण काढून टाकलं आणि तशा स्वच्छ मनानं स्वच्छ डोक्याने आपण केसचा आपल्या निपटारा करण्यात बसलात तर निश्चितच ते प्रकरण मिटल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला त्या जिल्ह्याचं जिल्हा न्यायाधीश या नात्यानं अत्यंत कळकळीची विनंती करतो की कृपया आपण स्वच्छ मनानं त्या लोकअदालतमध्ये लोकअदालतच्या कार्यामध्ये सहभागी व्हा व आपले जे काही प्रकरणं आहेत ते 100% मिटवण्याचा प्रयत्न करा. हे असं आपल्याला आवाहन करतो, विनंती करतो आणि